राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आणि माझा निष्ठावान कार्यकर्ता शबराव कुठे कुठे यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या बंधू आणि भगिनी वाढदिवस अनेकांचे होतात, परंतु आमच्या या शबरावचा वाढदिवस आगळा वेगळा आहे आणि हा वाढदिवस आगळा वेगळा अशा पद्धतीनं की आपल्या वाढदिवसाला गावाची पाचही माणसं येत नाही आणि आमच्या शबरावच्या कार्यक्रमाला मात्र हजारो माणसं उपस्थित आहे आणि त्याच्याही पुढचं की या वाढदिवसानिमित्त आमच्या तालुक्याचे भाग्यविजेते शिवनेरीचे सुपुत्र उपस्थित आहे आणि म्हणून या वाढदिवसाला आगळं वेगळं महत्व आहे. या ठिकाणी माझा निष्ठावान कार्यकर्ता यांनी मगाशी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आम्ही कसे निष्ठावान काय वगैरे आणि ते सत्य आहे. आमदार साहेब ज्याच्याप्रती निष्ठा असत्या त्याला सांगायला काय भीती नाही आणि म्हणून हा लहू बनाडे इतका निष्ठावान माणूस माझा कार्यकर्ता देवराम लांडे त्याची चोरी करायचा आहे समाजात. लहू लांडे यांनी म्हणणार काय त्या गुरुजींच्या नादी लागतो आणि म्हणून लहू आणि या ठिकाणी बरीचशी हरिभाऊ मोकळे असतील सोबत लावते असतील या आमच्या निष्ठेवर आमदार साहेब कोणीही संशय घेऊ नये. बरोबर मी घर झाली आहे बोला बरोबर आहे का नाही. सगळे इकडे तिकडे गेले परंतु नांगरे जाणार नाही जाणार नाही आणि कधी मागे गेलो नाही आणि म्हणून आम्ही कधीही जाणार आणि म्हणून माझा एक आता मेनच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे देव कांबळे यांनी माझ्यावर शंका घेतली याच्याबद्दल मला निश्चित वाईट वाटतं. माझ्यावर निष्ठा कोणी घ्यायची नाही सगळं समाज सांगेल. बरोबर एकमेव आमदार साहेब मी कार्यकर्ता तुमच्या झाली तुमच्या पाठी शिव बारा ज्या वेळेला 1967 साली तालुक्याच्या आमदार पदासाठी दशरथ चाकले पिंपळवंडीचे उभे राहिले 1967 साली तेव्हा मी नवीला होतो. तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष चॅनमन बोरा होते त्यांच्या संस्थेमध्ये आणायला मी शिकलो आहे आणि त्यांनी सांगितलं त्या मुलांना हे परिपत्र जोडायला आणि तेव्हापासून मला या समाजकारणाची आवड निर्माण झाली आणि म्हणून तेव्हापासून मी शरद पवार असतील वल्लभ जयंती असतील काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस पक्षानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याच्यामध्ये मी झालो. या ठिकाणी ही सर्व मंडळी मला ओळखतात माझ्या हिस्ट्रीवर सर्वजण म्हणतात फक्त एकाच माणूस नांगऱ्या गुरुजी असतो माझी इलेक्शन ही भाऊकावळीच्या मागे मी असतात होतो साहेब सगळे इकडे तिकडे होते नुसते गप्पा मारतात आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना मी विनंती करतो तर बाबा काठावर राहू नका. काठावर यायला माणूस काहीच कामाचा नाही. आपल्या भागामध्ये म्हण आहे की काठावरचा पावडा दोन्ही घरी उपाशी राहतो कुणाच्याला किंमत नसते दोन घराच्या मध्ये मागे पावडा असतो हजार आणि मग इकडे जेवण तिकडे जेवण दोन्हीकडे उपाशी राहतो म्हणून काठावर कोणी राहायचं नाही. आपल्याला राहायचं तर ठामपणे कोणी आपल्याला नाव ठेवू काही करू आपण ठामपणे एखाद्या पक्षाच्या किंवा एखाद्या विचाराच्या पाठीमागून बघायला
पाहिजे. अशा प्रकारचे मी विनंती करतो. या ठिकाणी आमदार साहेबांना आता मीटिंग आहे आणि म्हणून मी जास्त काही न बोलता या ठिकाणी लघु सारख्या माझ्या कार्यकर्त्यांनी जेवढ्या ग्रामस्थांनी जी काही आमदारांना कामं सांगितली वडिलांच्या नात्याने ही सर्व कामं तुम्ही करावी अशी मी विनंती करतो. आणि माझा कट्टर कार्यकर्ता शंभराव कुठे याला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.